आज आपण हिमालयाचे वर्गीकरण बघणार आहोत. तर हिमालयाचे वर्गीकरण दोन प्रकारे बघता येते. एक आहे हिमालयाचे आडवे वर्गीकरण आणि दुसरे आहे हिमालयाचे उभे वर्गीकरण. तर आपण आज या व्हिडिओमध्ये हिमालयाचे आडवे वर्गीकरण बघणार आहोत. तर याच्यातनी पहिला आहे की हिमालयाचे आडवे वर्गीकरण करताना हिमालयाचे चार भाग पडतात. एक आहे पंजाब हिमालय, दुसरा आहे कुमाऊ हिमालय, तिसरा आहे नेपाळ हिमालय, चौथा आहे आसाम हिमालय. तर यासाठी जे आधार आहे ते आपण नद्यांचा घेत असतो. तर कोणत्या? तर पाच नद्यांचा: सिंधू नदी, सतलज नदी, काली नदी, तिस्ता नदी, ब्रह्मपुत्रा नदी. तर सिंधू आणि सतलज नदीच्या मदातनी जो हिमालयाचा भाग येतो त्याला आपण म्हणतो पंजाब हिमालय. सतलज नदी ते काली नदीच्या मदात कुमाऊ हिमालय आणि काली नदी ते तिस्ता नदीच्या दरम्यान जो हिमालयाचा भाग येतो त्याला नेपाळ हिमालय आणि तिस्ता नदी ते ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान जो हिमालयाचा भाग येतो त्याला आपण आसाम हिमालय म्हणतो. तर कशा प्रकारे इथं बघून घ्या. तर सर्वात माहीत आहे पश्चिमेकडं काय आहे सिंधू नदी आणि पूर्वेकडे ब्रह्मपुत्रा नदी. तर सिंधू नदी ते सतलज दरम्यान जो हिमालयाचा भाग आहे ज्याला पंजाब हिमालय जसं पहिलेच बघितलं, सतलज नदी ते काली नदी दरम्यान कुमाऊ हिमालय, काली नदी ते तिस्ता नदीच्या दरम्यान नेपाळ हिमालय आणि तिस्ता नदी ते ब्रह्मपुत्र नदीच्या दरम्यान आसाम हिमालय. तशा प्रकारे आपण हिमालयाचे आडवं जे वर्गीकरण आहे ते बघितलं. नंतर हिमालयाच्या उभ्या वर्गीकरणामध्ये कशाप्रकारे वेगवेगळ्या पर्वतरांगा येतात ते बघू. ठीक आहे,